नमस्कार पुणेकर, माझ्यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, संघटना, सामाजिक संस्था आपापल्या पद्धतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. अशाच पद्धतीने आई प्रतिष्ठानच्या वतीने विश्रांतवाडी या ठिकाणी एक रक्तदान शिबिर राबवण्यात आलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, त्यांच्याकडनं त्यांनी कशाप्रकारे हे शिबिर राबवलेलं आहे आणि त्यांचा उद्देश काय. मी अरुण आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन. आज हा जो कार्यक्रम आई प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येत आहे, ते अत्यंत काळाची गरज आहे. सध्या जो कोरोनाचा संसर्ग देशात जगात चालू आहे, त्या अनुषंगाने शिबिर पाहिजे आणि ती गरज ओळखून आई संस्थांतर्फे हे शिबिर राबवत आहे. सत्य उपक्रम आहे, सर्वात मोठं आहे रक्तदान आणि ते काळाची गरज आहे आणि अशा पद्धतीने चांगला कार्य चालू आहे. जगामध्ये आज जगामध्ये भारतामध्ये करोना महामारीने जो थैमान घातलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक सामाजिक संस्था, राजकीय नेते आपल्या परीने मदत करत आहेत. पण आज जे आई प्रतिष्ठानतर्फे आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आहे, त्याचं हेतू हा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर रक्ताची गरज भासली, त्यातल्या त्यात परवा दिवशी टी व्हीला पाहिलं होतं मी की रक्तातील जे प्लाझ्मा आहेत ते करोना पेशंटवरती कुठंतरी उपायकारक आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे कार्यकर्ते संतोष शेठ, विकास सोनवणे, सुनील मोरे, श्यामराव पवार, राहुल मंडगेल, परत अण्णा आप्पा चव्हाण, यांना सगळ्यांना एकत्र करून आम्ही याचा विचार केला आणि सगळ्यांनी यामध्ये होकारार्थी हे दाखवलं की हे आई प्रतिष्ठानतर्फे करणे गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये जसं वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये रक्ताची गरज भासेल, त्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली या बाबतीत. ते पण सांगित त्यांनी पण म्हटले की चांगला उपक्रम आहे, आपण करा म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. पुन्हा सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, ब्लड बँक, PRO उद्योग वर्ग चौधरी, आई प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. आत्तापर्यंत 20 ते 25 बॉटल झालेले आहेत, तर 50 व्हायची चान्सेस आहेत. ठीक आहे, सर्वसामान्य नागरिकांना ज्यावेळेस ब्लडची गरज पडते तर आपल्याकडनं काय मदत करता? जो रक्तदान करतो त्याला फ्रीमध्ये दिलं जातं आणि जो रक्तदान करतो त्याच्या नातेवाईकाला 200 रुपये कन्सेशनने ब्लड दिलं जातं.